एक ही नाही ऋतू जर आपल्या हाती, एक ही नाही ऋतू जर आपल्या हाती, पान हिरवेगार एखादे जपू आपण, पान हिरवेगार एखादे जपू आपण। YouTube चैनल सफर शायराना के तहत दीवान खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत, संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब। फार नवहे पण थोड़ी करता येते, रेश सुखाची मोठी करता येते। तर मित्रांनो, आज आपण मराठी कवयित्री, मराठी गझलकारा श्रद्धा खानविलकर यांचे उत्तम मराठी शेर, त्यांची दर्जेदार मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत। तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके। तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा अशआर। श्रद्धा खानविलकर का ताल्लुक मुंबई से है, यहीं न्यू मुंबई में उनकी मौजूदा रिहाइश भी है। मुंबई के रुईया कॉलेज और सोमैया कॉलेज में उन्होंने तालीम हासिल की है और फिलहाल एक प्राइवेट लिमिटेड में डायरेक्टर की हैसियत से कामकाज संभाल रही हैं। पिछले कुछ बरसों से लगातार अच्छी मराठी गज़लें कह रही हैं श्रद्धा खानविलकर। दोस्तों, निदा फाजली साहब कहा करते थे कि गज़ल में सिर्फ अच्छा शेर कहने से बात नहीं बनती, बल्कि अपना शेर कहने से बात बनती है। दोस्तों, बीच में श्रद्धा खानविलकर अपने फेसबुक वॉल पर एक सिलसिला उन्होंने शुरू किया था कि शेर ओळखा कोणाचा, यानी शेर पहचानिए किसका शेर है, मराठी शेर। तो वो इस तरह से उन्होंने कुछ शेर वहाँ पोस्ट करती थी। तो इसका जो मकसद था वो ये कि अंदाज़े बयां या जो जो कहन की जो एक स्टाइल होती है, उससे किसी शायर को पहचानना कि वो शेर किस शायर का हो सकता है। तो ये उस चीज़ का मकसद था, क्योंकि गज़ल में क्या कहा गया है उससे ज़्यादा अहमियत इस बात की होती है कि उसे कैसे कहा गया है। तो ये बहुत अच्छा सिलसिला उन्होंने शुरू किया था बीच में। तो मैं श्रद्धा खानविलकर की खुद की शायरी के बारे में ये कहना चाहूँगा कि उनकी शायरी में भी उनकी एक अलग पहचान नज़र आती है, जो कई शेर ऐसे हैं जो वो शेर ही बता जाते हैं कि ये श्रद्धा खानविलकर के हैं, उनके अपने शेर हैं। तो यही श्रद्धा खानविलकर की शायरी की खासियत है मेरी नज़र में। तो दोस्तों, हम जल्दी से नज़र डालते हैं श्रद्धा खानविलकर के उनकी शायरी के कुछ बुलंद अशआर पर। तो मित्रांनो, अपन नज़र टाकूया श्रद्धा खानविलकर यांचे काही निवडक शेर मी तुमच्या समोर पेश करतो, ते बघा। एक गझलच्या दोन शेरांपासून मी एपिसोडची सुरुवात करतो, ते शेर बघा। मी तुझे अस्तित्व नाकारू शकत नाही, मी तुझे अस्तित्व नाकारू शकत नाही, पण तुझ्या दारात माथा टेकवत नाही। बघा, एक रॅशनल थॉट आहे, एक श्रद्धा पण आहे, एक भक्ती पण आहे ईश्वराप्रती, आणि एक रॅशनल थिंकिंग देखील या शेअरमध्ये तुम्हाला दिसून येते। तो शेअर मी परत वाचतो। मी तुझे अस्तित्व नाकारू शकत नाही, पण तुझ्या दारात माथा टेकवत नाही। आता हा शेर बघा। तू सुखी आहेस इतके मान्य आहे पण, तू सुखी आहेस इतके मान्य आहे पण, मी तुझ्या लक्षात नाही हे पटत नाही, मी तुझ्या लक्षात नाही हे पटत नाही। आता एका गझलेचे तीन चार शेर बघा श्रद्धा खानविलकर यांचे। दुनिया भरच्या गोष्टी केल्या, दुनिया भरच्या
गोष्टी केल्या, मुद्दा सोडून बाकी केल्या, मुद्दा सोडून बाकी केल्या, सर्व निखळले तारे इथले, सर्व निखळले तारे इथले, भलत्या इच्छा कोणी केल्या, भलत्या इच्छा कोणी केल्या। बघा, एक वेगळा विचार तुम्हाला या शेअरमध्ये दिसून येतो, जो नक्कीच मराठी शायरीला, मराठी गझलला समृद्ध करणारा असा हा शेर आहे। आता हा पुढचा शेर बघा, चुका खऱ्या तर चुकाच नव्हत्या, चुका खऱ्या तर चुकाच नव्हत्या, फक्त चुकीच्या वेळी केल्या, फक्त चुकीच्या वेळी केल्या। बघा, टायमिंग किती महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये, त्याला एक अंडरलाईन करणारा हा थॉट आहे। आता हा पुढचा शेर बघा, वाद आपल्यामध्ये होते, वाद आपल्यामध्ये होते, पण चर्चा लोकांनी केल्या, पण चर्चा लोकांनी केल्या। आता श्रद्धाचा हा एक सुंदर शेर बघा, ढीग भर कामे अशी तक्रार नाही, पण ढीग भर कामे अशी तक्रार नाही, पण काम माझ्या लायकीचे एक ही नाही, काम माझ्या लायकीचे एक ही नाही। बघा, ही खंत किती वेगळ्या प्रकारे मांडली आहे शेरमध्ये। आणि तुम्हाला दिसत असेल की अनेक शेरांमध्ये त्यांच्या आपलेपण किंवा ते स्वतःची एक वेगळी छाप श्रद्धाची दिसून येते त्यांच्या शेरांमध्ये। आता एक रिवायती अंदाजचा शेर बघा श्रद्धाचा, भोवती आरास होती पाकळ्यांची, पण भोवती आरास होती पाकळ्यांची, पण जायच्या बागेत तो एका फुलासाठी, जायच्या बागेत तो एका फुलासाठी। आणि आता हा एक सुंदर शेर बघा, वर्तमानावर ढिगारा साचतो, वर्तमानावर ढिगारा साचतो, एवढे उत्खलन होऊ नये, एवढे उत्खलन होऊ नये। हा देखील एक आगळा वेगळा विचार श्रद्धाच्या शायरीमध्ये आपल्याला दिसून येतो, जो निश्चितच मराठी गझलला समृद्ध करणार आहे। आणि आता एका गझलचे हे दोन शेर बघा श्रद्धाचे, बरीच आहे गर्दी आणि त्या गर्दीमध्ये आपण, बरीच आहे गर्दी आणि त्या गर्दीमध्ये आपण, कधी कुणी धरले नाही त्या गिनतीमध्ये आपण, कधी कुणी धरले नाही त्या गिनतीमध्ये आपण। आणि हा शेर बघा, दुनियेला श्रवणीय वाटणे इतके सोपे नव्हते, दुनियेला श्रवणीय वाटणे इतके सोपे नव्हते, सर्व हुंदके नीट बसवले चालीमध्ये आपण, सर्व हुंदके नीट बसवले चालीमध्ये आपण। किती सुंदर हा विचार अभिव्यक्त केला आहे श्रद्धाने या शेरमध्ये। आणि आता हा एक सुंदर शेर बघा, वास्तवातल्या दाहकतेची पुरेपूर जाणीव मला, वास्तवेच्या दाहकतेची पुरेपूर जाणीव मला, कल्पनेत रमणारी माझी वृत्ती स्वप्नाळू नाही, कल्पनेत रमणारी माझी वृत्ती स्वप्नाळू नाही। किती प्रॅक्टिकल अप्रोच आहे या शेअरमध्ये। आणि आता एक प्रॅक्टिकल अप्रोच असणारा अजून एक दर्जेदार शेर बघा श्रद्धाचा, साथ सोडावी किनाऱ्याची, साथ सोडावी किनाऱ्याची, मग सवय होते प्रवाहाची, मग सवय होते प्रवाहाची। आणि आता श्रद्धा खानविलकर यांचा हा एक सुंदर शेर बघा, सख्य नाही या घराशी फारसे माझे, सख्य नाही या घराशी फारसे माझे, मी तुझ्या शहरातली भाडे करू आहे, मी तुझ्या शहरातली भाडे करू आहे। आणि आता हा एक कंटेम्पररी शेर बघा, आणि आपण किती जागरूक आहोत ह्याच्या प्रत्यय या शेरमध्ये आपल्याला येतो, तो शेर बघा, पर्यावरणावरती नंतर बरीच चर्चा झाली, पर्यावरणावरती नंतर बरीच चर्चा झाली, चित्रामधला डोंगर जेव्हा हिरवा दिसला नाही, चित्रामधला डोंगर जेव्हा हिरवा दिसला नाही। आणि आता
श्रद्धाच्या एका गझलचे हे 2-3 शेर तुमच्या समोर मी सादर करतो, ते बघा. तुझे माझे करत बसलो खरे खोटे करत बसलो, तुझे माझे करत बसलो खरे खोटे करत बसलो, निसटली हातची वाळू किती नखरे करत बसलो, निसटली हातची वाळू किती नखरे करत बसलो. आणि आता हा शेर बघा. कधी गुंजारले कवटाळले संभाळले त्याला, कधी गुंजारले कवटाळले संभाळले त्याला, असे नाना प्रकारे लाड दुःखाचे करत बसलो, असे नाना प्रकारे लाड दुःखाचे करत बसलो. आणि आता हा एक शेर बघा. कधी कळलीच नाही काय असते हद्द प्रेमाची, सुंदर मिश्र आहे. कधी कळलीच नाही काय असते हद्द प्रेमाची, मनापासून होते पण नको इतके करत बसलो, मनापासून होते पण नको इतके करत बसलो. आणि मित्रांनो, आता एपिसोडच्या शेवटी श्रद्धा खानविलकर यांच्या हा एक लाजवाब शेर तुमच्या समोर मी पेश करतो, तो बघा. एक ही नाही ऋतू जर आपल्या हाती, एक ही नाही ऋतू जर आपल्या हाती, पान हिरवेगार एखादे जपू आपण, पान हिरवेगार एखादे जपू आपण. तो दोस्तों, ये थे मराठी गजलकारा श्रद्धा खानविलकर, इनकी शायरी के खजाने से चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए. मुझे उम्मीद है दोस्तों, ये मराठी अशार का एपिसोड आपको ज़रूर पसंद आया होगा. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.